राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर मोफत उपचार करण्यात यावेत या मागणीचे युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने इचलकरंजी इथं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अटीतटीची परिस्थिती असताना जिल्ह्यातील काही नेत्यांकडून मंत्र्यांकडून स्वसोयीचं राजकारण करण्यात येत आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन इचलकरंजी भाजपा शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं 3 मागण्या करण्यात आल्या. यामध्ये इचलकरंजी शहरातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावं, जेणेकरून कोरोना होणारा प्रादुर्भाव टाळता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याला शासन कोट्यातून मिळणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींमधून इचलकरंजी शहरास लोकसंख्येच्या तुलनेत किमान 15% लसी देण्यात याव्या. इचलकरंजीमध्ये सुरू असलेली लसीकरणाची उपकेंद्र पूर्ववत सुरू करण्यात यावी, जेणेकरून प्रमुख केंद्रावर होणारी गर्दी होणार नाही आणि लस देणं सोयीस्कर होईल, अशा मागण्या करण्यात आल्या. या शिष्टमंडळात भाजपा नेते श्री ऋषभ जैन, सरचिटणीस अरुण कुंभार, अरविंद शर्मा, युवा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष शुभम बर्गे इत्यादींचा समावेश होता. आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ इथं प्रांतांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. ॲक्च्युली 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण लवकरात लवकर चालू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी की इचलकरंजीला लसच ही 1%, 2%, 5% अशी मिळत आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याला जेवढी लस मिळतात त्या लसीच्या लोकसंख्येप्रमाणे, समजा कोल्हापूरची लोकसंख्या ही 38 लाख आहे आणि इचलकरंजीची लोकसंख्या ही 5 लाख आहे, तर कमीत कमी इचलकरंजीला 13%, 14%, 15% लस मिळावी ही प्रमुख मागणी आहे आमची. जिल्ह्याला जी लस मिळणार आहे त्याची 15% लस इचलकरंजीला मिळावी ही एक प्रमुख मागणी आहे आमची. तिसरी मागणी आम्ही अशी केलेली आहे की इचलकरंजीमध्ये अनेक उपकेंद्र आता चालूमध्ये केलेली होती, परंतु ती आता बंद केलेली आहेत लसीची, तीसुद्धा ती चालू करावीत, कारण एके ठिकाणी फार गर्दी होऊन जाते ज्यावेळी लस येणार आहे त्यावेळी, कारण आता लसीचं प्रमाण हे येणार जास्तीत जास्त येणार आहे असं आता माझी समजलेलं आहे. तर ती लसीची उपकेंद्रसुद्धा लवकरात लवकर चालू करावी, अशा 3 मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत. ह्याच्यापूर्वी कसं झालेलं होतं की इचलकरंजी शहरामध्ये ही 18 ते 45 लसीकरण एकसुद्धा लसीकरण केंद्र नव्हतं आणि यामध्ये इथल्या कुठल्याही प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं लक्ष नव्हतं, त्यांच्याकडून काही झालेलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टी आता ही आक्रमकपणे ही प्रमुख मागणी आज मांडलेली आहे प्रांतासमोर आणि प्रांतांनीसुद्धा पूर्णपणे पुढंपर्यंत ही आमची मागणी शासनापर्यंत पोचवू आणि ते लसीकरण केंद्र चालू करू अशी आम्हाला ग्वाही आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी दिलेली आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये या प्रमुख 3 मागण्या घेऊन या कोरोना काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं आणि लसीकरण केंद्र व्हावं ही एकच अपेक्षा करून आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.